नमस्कार, मी स्वराली. स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि अशा या श्रावण महिन्यात आपले वेगवेगळे सण, उत्सव, व्रत, वार येतात. खूप लोक वेगवेगळ्या व्रतांची सुरुवातसुद्धा या श्रावण महिन्यातूनच करतात. तसंच हा श्रावण महिनासुद्धा महादेवांना डेडिकेट केलेला आहे. या महिन्यात महादेवांची खूप पूजा अर्चा केली जाते. खूप लोक सोमवारचं व्रत करतात. तसंच खूप लोक 16 सोमवारचं व्रतसुद्धा या महिन्यातूनच सुरुवात करतात. आणि अशा या व्रतांना चुरम्याचा किंवा चुरम्याच्या लाडवांचा नैवेद्य दाखवला जातो. काही लोक हे चुरम्याचे लाडू गणेश चतुर्थीला सुद्धा करतात. तेव्हा आज आपण स्वराज किचन रेसिपीमध्ये बनवणार आहोत चुरमा, आणि त्या चुरम्यापासून चुरम्याचे लाडू कसे बनवायचे हे सुद्धा पाहणार आहोत. चला तर मग पटकन सुरू करूया रेसिपीला. चुरमा आणि चुरम्याचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला दरदरीत दळलेलं गव्हाचं पीठ घ्यायचंय. इथे मी 2 कप अख्ख्या गव्हाचं पीठ घेतलंय. हे पीठ बनवण्यासाठी मी 2 कप अख्खे गहू कढईमध्ये भाजून घेतले. व्यवस्थित थंड झाल्यावर मिक्सरमध्ये घालून थोडेसे जाडसर दळून घेतले. चवीनुसार मीठ. आता यामध्ये घालायचं आहे 2 चमचे साजूक तूप. साजूक तूप आणि हे गव्हाचं पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. प्रत्येक पिठाच्या दाण्याला तूप लागलं गेलं पाहिजे. या पद्धतीने आपल्याला हे मळून मळून मिक्स करून घ्यायचं. तुपामुळे चुरम्याला खूप सुंदर टेक्स्चर आणि चव येते. तसंच चुरमा बनवत असताना आपल्याला हे पीठ भाजावं लागतं आणि तूप घातल्यामुळे हे पीठ व्यवस्थित आतपर्यंत खमंग भाजलं जातं. तूप व्यवस्थित मिक्स झालंय. आता आपल्याला थोडंसं कोमट पाणी या पिठामध्ये घालून चपातीचं जसं आपण कणिक मळून घेतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे कणिक मळून घ्यायचंय. कणिक आपल्याला अशी घट्टसरच मळायची आहे. याच्यावर थोडंसं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूने तूप लावून आपल्याला ही कणिक 10 ते 15 मिनटं अशीच कव्हर करून ठेवायची आहे. 5 मिनटानंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे. कणिक थोडीशी मळून घ्यायची आहे. आपण पाहू शकता आपण कणिक घट्टसरच मळली होती, परंतु 15 मिनटं भिजवल्यानंतर कणिक आपली खूपच सॉफ्ट झालेली आहे. आता ही कणिक आपल्याला अजून 1-5 मिनटासाठी मळून घ्यायची. आता आपल्याला याचे छोटे छोटे चपातीसारखे गोळे बनवून घ्यायचे. आता आपल्याला हा गोळा एका पोळपाटावर घेऊन तो लाटून घ्यायचा आहे. लाटत असताना आपल्याला तो थोडासा जाडसर आणि पुरीच्या साईजचा लाटून घ्यायचा आहे. लाटत असताना आपल्याला शेप किंवा साईजची काही मॅटर करायची गरज नाही आहे. बाजूला क्रॅक पडतात ठीक आहे, शेप थोडी गोल नाही झाली, वाकडी तिकडी झाली चालतं. तसंच पोळी लाटत असताना आपल्याला तेल, तूप किंवा पीठ याचा कसलाही वापर करायचा नाही आहे. तवा गरम करून घ्यायचा. ही पोळी आपल्याला गरम गरम तव्यावर घालायची आणि दोन्ही बाजूने खरपूस क्रिस्पी कडक होईपर्यंत भाजून घ्यायची. पोळी भाजत असताना पोळीला दोन्ही बाजूने थोडं थोडं तूप लावावं. आता चुरमा बनवण्याच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही लोक नुसतं पीठ तुपामध्ये भाजून घेतात, पण त्याला खूप वेळ लागतो. तसंच अजून एक पद्धत म्हणजे आपण जसं पीठ पाण्यामध्ये मळून घेतलं अगदी त्याच पद्धतीने दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये पीठ मळून घेतात आणि नंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून तुपामध्ये किंवा तेलामध्ये ते तळून घेतात. पण याने होतं काय की तूप आणि तेल याचं ऍब्झॉर्प्शन खूप जास्त प्रमाणात होतं आणि आपले लाडू खूपच तेलकट किंवा तुपकट होतं. तिसरी पद्धत म्हणजे जी आपण करतोय ती, अशा छोट्या पोळ्या बनवून घेतल्या, त्या पोळ्या आता आपल्याला भाजून घेऊन त्याचे लाडू बनवून घ्यायचे. पोळी आपली कडक क्रिस्पी खरपूस अशी भाजून झालेली आहे. ही पोळी मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते. याच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या पोळ्या भाजून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचे आहे तर आपण जी एवढी मेहनत घेऊन या पोळ्या बनवल्या होत्या ती सगळी मेहनत आपल्याला वाया घालवायची आहे. म्हणजेच या पोळीचे असे छोटे छोटे तुकडे कट करायचे आहेत. म्हणूनच मी म्हटलं होतं की पोळी लाटत असताना क्रॅक पडले, शेप वाकडे तिकडी झाली तर काहीच हरकत नाही. सगळे तुकडे आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचे. आता 2 कप अख्ख्या गव्हाच्या पिठासाठी मी इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे. आता आपल्याला हे चपातीचे तुकडे आणि थोडासा गूळ एकत्र घेऊन वाटून घ्यायचे. माझा मिक्सर इथे छोटा आहे म्हणून मी इन पॅचेसमध्ये हे वाटून घेते. जर आपला मिक्सर मोठा असेल तर आपण हे सगळं एकत्र वाटू शकता. वाटलेलं सगळं मिश्रण आपल्याला एका बॉलमध्ये काढून घ्यायचंय. सगळं वाटलेलं मिश्रण मी इथे एका या बॉलमध्ये काढून घेतलेलं आहे.
हे मिश्रण आपल्याला एका मोठ्या पराठीमध्ये ओतून घ्यायचे आणि व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे. मी हा चुरमा मिक्सरमध्ये बॅचेसमध्ये वाटलेला आहे म्हणून मी हा हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते, सो दॅट एकीकडे गोड एकीकडे पचका असं राहता कामा नये. आणि हा आपला 16 सोमवार व्रताचा म्हणजेच महादेवाच्या पूजेचा प्रसाद तयार झाला. याला आपण चुरमा म्हणतो. हा प्रसाद महादेवाच्या पूजेला किंवा 16 सोमवारच्या व्रताला वापरत असताना याचे 3 भाग करतात. एक ब्राह्मणाला देतात, एक गायीला दान देतात आणि एक स्वतः ग्रहण करतात. आता या चुरम्यापासून आपण चुरमा लाडू कसे बनवतात ते पाहूया. लाडू बनवण्यासाठी आपल्याला एका पॅनमध्ये 1/2 कप तूप गरम करून घ्यायचे. तूप व्यवस्थित गरम झालं की आपल्याला हे तूप चुरम्यामध्ये घालायचे आणि चमच्याच्या मदतीने हे मिक्स करून घ्यायचे. हाताने मिक्स करायचं नाही आहे कारण तूप गरम असतं, हाताला झटका लागू शकतो. थोडंसं थंड झालं म्हणजेच हाताला सोसेल इतपत थंड झालं की आपल्याला हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे आणि याचे लाडू वळून घ्यायचे. या पद्धतीने आपल्याला चुरम्याचे लाडू वळायचे. जर सपोज लाडू वळले जात नसेल तर थोडंसं अजून तूप गरम करून या मिश्रणमध्ये घालायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आणि लाडू वळायला घ्यायचे. आपण इथे पाहू शकता मस्त गोल गरगरीत असा हा लाडू वळून तयार झालेला आहे. ह्याच पद्धतीने मी बाकीचे सगळे लाडू करून घेते. तेव्हा असे हे चुरम्याचे लाडू नक्की बनवून पहा. आवडले असल्यास कमेंट करून कळवा. सर्वात महत्त्वाचं, बेल आयकॉनवर क्लिक करून स्वराज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त आपले फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा. धन्यवाद.